नमस्कार, मी मयुरी, अप्रतिम किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवतोय फ्रँकी. अशा पद्धतीची फ्रँकी कुठल्याही दुकानात किंवा हॉटेलमध्ये भेटत नाही ही मी घरी ट्राय केलेली आहे आणि घरात सर्वांना आवडल्यानंतर तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे. जर तुम्हालाही आवडत असेल तर नक्की ट्राय करा. चला तर मग कशी करायची ते बघूया. त्यासाठी येथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्येच एक वाटी मैदा टाकून घेणार आहे. जर तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाची किंवा फक्त मैद्याची करायची असेल तर तेही करू शकता. त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकलं आहे. हे पीठ आता व्यवस्थित मिक्स करून आपण चपातीसाठी बनवतो तसं पीठ बनवून घेणार आहोत. अगदी मऊसूत मळून घ्यायचं आहे. येथे छान असा गोळा बनवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता त्यामध्येच थोडस तेल किंवा थोडस पाणी शिंपडून गोळा व्यवस्थित छान असा मऊ असा मळून घ्यायचा आहे. मी थोडस तेल घेतलं आहे. आता सर्व बाजूने गोळा छान असा मळून रेडी आहे. आता पीठ अर्धा तास भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी लागणारी मॅगी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडस पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. हे मॅगीचं पॅकेट घेतलं आहे. हे अगदी छोटं पॅकेट मिळालं तरी चालेल. हे अगदी कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतं. पाणी कमी घेतलं आहे. नेहमीच्या तुलनेत पाणी कमी घ्यायचं आहे म्हणजे आपली मॅगी पिचपिची होणार नाही. येथे मॅगीचा मसाला आहे. त्या मसाल्याची चव वेगळी असते, खूप छान असते. आता गॅसवरती पाणी उकळून झालेलं आहे. त्यामध्ये आपण मॅगी टाकून घेणार आहोत. मॅगी थोडीशी ड्राय होऊ द्यायची आहे. नेहमीसारखी पिचपिची नाही होऊ द्यायची. त्यामध्येच आता आपण मसाला टाकून घेणार आहोत. मॅगी मसाल्याची चव खूप छान असते म्हणून आपली फ्रँकी सगळ्यांनाच आवडते. बघा, मॅगी तयार होते. तोपर्यंत आपण बटाट्याच्या स्टफिंगची तयारी करूया. इथे मी दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहे. त्यासाठी अजून हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो, कोबी, कांदा उभा चिरलेला हा आपल्याला फ्रँकी भरण्यासाठी लागणार आहे. स्टफिंगसाठी अजून कोणते कोणते मसाले लागणार आहे ते आपण बघूया. आपण सेपरेट असा मसाला तयार करून नाही घेणार. गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि थोडासा चाट मसाला. चाट मसाला वगळता सर्व मसाले आपण कढईमध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आता तेल घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या सर्वप्रथम टाकून घेतल्या आहे. हिरव्या मिरच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता. त्यामध्येच थोडासा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्येच आपण किसलेलं बारीक आलं टाकून घेणार आहोत. हे छान असं मीडियम गॅसवरती परतू द्यायचं आहे. त्यामध्येच आता सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे. चाट मसाला आपण नंतर टाकणार आहोत. हे सर्व मसाले टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आता चवीनुसार मीठ आणि उकडलेला बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण 2 मिनटं व्यवस्थित परतू द्यायचं आहे. आपलं मिश्रण रेडी आहे आणि मॅगीही रेडी आहे. मॅगी तुम्ही बघू शकता एकदम ड्राय आहे. अजिबात पाणी ठेवलेलं नाही आहे. आता आपण फ्रँकी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपलं गव्हाचं पीठ छान असं मऊसूत झालेलं आहे. आता पिठाचे छान असे गोळे बनवून आपण लाटून घेणार आहोत. एकसारखे गोळे बनवण्यासाठी इथे मी त्याचे तुकडे बनवून घेतले आहे. आता एक एक गोळा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. बघा, चपाती लाटून रेडी आहे. थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. गॅसवरती तवा ठेवून त्यावरती बटर किंवा तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. त्यावरती सर्वप्रथम चपाती थोडीशी अर्धवट भाजून घ्यायची आहे. चपाती पूर्ण भाजायची नाही आहे.
दोन्ही साईडनी थोडंसं तूप किंवा बटर लावून अर्धवट चपाती भाजून घ्यायची आहे, पूर्ण भाजायची नाही आहे। अशा पद्धतीने दुसरी देखील चपाती भाजून रेडी आहे, तयार करून रेडी आहे। अशा पद्धतीने बटर लावून आपण अर्धवट चपात्या भाजून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे अर्धवट भाजलेले फ्रँकीचे रोल रेडी आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने एकदमच सगळे आपण बनवून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये स्टफिंग ओतून घेणार आहोत। बटाट्याची स्टफिंग आणि मॅगी दोन्ही आपलं रेडी आहे। आता अर्धवट भाजलेली चपाती आता आपण तव्यावर पुन्हा टाकून घेणार आहोत आणि त्यावरती बटर किंवा तूप लावून पुन्हा चपाती थोडीशी भाजून घेणार आहोत। छान अशी भाजल्यानंतर आता आपण त्यामध्ये बटाट्याचं आणि मॅगीचं स्टफिंग आणि कच्च्या भाज्या टाकून घेणार आहोत। खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। दोन्ही साईडनी छान अशी चपाती भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपली गरमागरम फ्रँकी तयार होते। बटाट्याचं स्टफिंग देखील गरमच करून ठेवायचं आहे किंवा त्या स्टफिंगचे गोळे बनवून तुम्ही तव्यावर एका साईडनी फ्राय करू शकता। येथे मी तयार केलेले स्टफिंग अगदी गरमच आहे। आता ही पोलपटावर घेऊन त्यावरती टोमॅटो केचप आपण लावून घेणार आहोत। सर्व बाजूने टोमॅटो केचप चमच्याच्या साहाय्याने पसरवायचा आहे आणि त्यावरती आता तयार केलेला बटाट्याचे स्टफिंगचे गोळे आपण ठेवून घेणार आहोत। येथे बटाट्याचे स्टफिंग एकदम गरम आहे। आता बटाट्याच्या स्टफिंगवरती आपण मॅगी टाकून घेणार आहोत। मॅगी आणि मॅगी मसाला लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतो, त्यामुळे फ्रँकीची टेस्टही खूप छान येते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नूडल्स वगैरे टाकू शकता। बघा आता त्यावरती थोडासा चाट मसाला पेरून घेणार आहोत। चाट मसाल्याने अशी चटपटी तशी चव येते। आता त्यावरती उभा चिरलेला कोबी, उभा चिरलेला कांदा आणि उभा चिरलेले टोमॅटो असं सर्व टाकून घेणार आहोत। खूप मस्त, तुम्ही बघू शकता, खूप छान दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही खूप छान आहे। आता त्यावरतीच आपण हवं तेवढं चीज किसून घेणार आहोत। चीजसुद्धा सर्व लहान मुलांना खूप आवडतं, लहान मुलांसाठी तर ही स्पेशल डिश म्हणावी लागेल। आता आपण रोल बनवून घेणार आहोत। अशा प्रकारची फ्रँकी सर्वांनाच आवडेल, तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, खूप मस्त अशी फ्रँकी बनवून रेडी आहे। अशाच पद्धतीने सर्व फ्रँकी बनवून घ्यायच्या आहे, तर नक्की करून बघा। आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।